नमस्कार, मनाचं उमगता काहीच्या नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. शनिवारी नवीन एपिसोड पब्लिश केला की लगेच पुढच्या शनिवारी कोणती कविता घ्यायची अशी मृणालची आणि माझी चर्चा सुरू होते. आठवडाभर आम्ही आमच्या इतर कामांमधून वेळ मिळेल तसा आणि काही वेळा तर इतर कामं बाजूला ठेवून कवितेचा विचार करतो. हा प्रवास खरंच खूप आनंददायी आहे आणि तुम्हा सर्वांचं फोन, कॉमेंट्स आणि लाईक्सच्या रूपाने जे प्रोत्साहन मिळतं त्यामुळे या आनंदात आणि उत्साहात खूपच भर पडते. पण नवीन काहीतरी शोधून तुम्हाला सतत देण्याची जबाबदारीही वाढते. आज आपण ऐकणार आहोत लोकनेते असा नावलौकिक असलेले ज्येष्ठ संसदपटू, भारताचे पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी यांची कविता. ब्रिटिश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थी दशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. राज्यशास्त्र व कायद्याचे विद्यार्थी असलेल्या श्री वाजपेयी यांनी एक पत्रकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असं त्यांचं वर्णन करता येईल. त्यांच्या कार्यातून जशी त्यांची राष्ट्राप्रती असलेली निष्ठा प्रतीत होते तशीच त्यांच्या कवितांमधूनही. आज आपला देश राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाला सामोरा जात असताना देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारं, मार्गदर्शन करणारं साहित्य लिहिलं, वाचलं आणि ऐकलं पाहिजे असं मनापासून वाटतं. आणि म्हणूनच आज वाजपेयींच्या मेरी 51 कविताए या संग्रहातील कविता सादर करतोय, कदम मिलाकर चलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, बाधाएं आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाएं, पांव के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं, निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. हास्य रुदन में, तूफानों में, अमर असंख्य बलिदानों में, उद्यानों में, वीरानों में, अपमानों में, सम्मानों में, उन्नत मस्तक उभरा सीना, पीड़ाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. उजियारे में, अंधकार में, कलकछार में, बीच धार में, घोर घृणा में, पूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घ हार में, जीवन के शतशत आकर्षक अरमानों को दलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. सम्मुख फैला अमर ध्येय पथ, प्रगति चिरंतन कैसा इति अथ, सुस्मित हर्षित कैसा श्रमश्लथ, असफल सफल समान मनोरथ, सब कुछ देकर कुछ न मांगते पावस बनकर ढलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. कुश कांटों से सज्जित जीवन, प्रखर प्यार से वंचित यौवन, नीरवता से मुखरित मधुवन, परहित अर्पित अपना तन मन, जीवन को शतशत आहुति में जलना होगा, गलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. आपल्या समोर अनेक समस्या असतील, न सुटणारे प्रश्न असतील, परिस्थिती कठीण असेल, पण म्हणून आपल्याला आशा सोडून चालणार नाही. धैर्याने आयुष्याला सामोरं गेलं तर अशक्य असं काहीच नाही. दृढ निश्चय, कष्टाची तयारी, मोठ्यांचे आशीर्वाद आणि मनात श्रद्धा असेल तर आपण नक्कीच कठीण परिस्थितीतून मार्ग काढू शकतो. नवे काढलाच पाहिजे. उन्नत मस्तक उभरा सीना, पीडाओं में पलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या शनिवारी अशीच एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.